ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आम्ही कोरोनाने मरायची वाट प्रशासन पाहताय का? करंजे आंदोलकांचा आक्रमक पवित्रा, उद्यापासून आमरण उपोषणास प्रारंभ. गेले 17 दिवस झाले आम्ही रस्त्यासाठी विटा तहसील कार्यालयासमोर बसलोय. प्रशासन आमची दखल घेत नाही, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. प्रशासन आम्ही कोरोनाने मरायची वाट पाहताय का? असा संतप्त सवाल कर्जे रस्ता प्रकरणी विटा तहसील कार्यालयासमोर बसलेल्या आंदोलकांनी उपस्थित करत उद्यापासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. करंजे ते यादवमळा या रस्त्याच्या नावाने कागदावर यापूर्वी खर्च करून घोटाळे केले आहेत. 2011 कागदावरच करंजे ते यादवमळा रस्ता केला. पुन्हा त्याच रस्त्यावर 2014 खडीकरणावर कागदोपत्रीच खडी टाकली. प्रशासन अधिकाऱ्यांनी केलेले घोटाळे दडपण्यासाठी आमची दखल घेत नाहीत का? असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केला आहे. चला तर मग काय म्हणतायत आंदोलक पाहूया. आज यादवमाळा रस्त्या संदर्भामध्ये तहसीलदार कार्यालयाच्या समोर 17वा दिवस आमचा धरणे आंदोलनाचा चालू आहे. प्रशासन मायबाप अद्यापही या आंदोलनाच्याकडे हवं तेवढ्या गांभीर्याने बघायला तयार नाही. आमची प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की या लोकांचा किती दिवस तुम्ही अंत बघणार आहात? त्यालासुद्धा काय मर्यादा असतात, लोकशाहीमध्ये त्याला काय गनिमा असते, लोकशाहीची गनिमा तुम्ही राखणार आहात का नाही, हा आमचा लोक शेतकऱ्यांचा सवाल आहे आपणाला. जर तुम्ही अशाच पद्धतीनं जर या आंदोलनाकडं हेळसांडपणा करणार असाल तर आम्हाला वेगळ्या पद्धतीनं उद्यापासून त्या ठिकाणी आंदोलन आपणाला छेडावं लागेल, त्याची आपण दखल घ्यावी. कारण त्या यादवमळा रस्त्याच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्या प्रशासनाच्या कार्यालयामध्ये आम्ही हेलपाटे घालून गेले 20 दिवस दमलो आहोत की आपण आवश्यक ती कागदं मागताय, आम्ही कागदं आणून देतो आहे, पुन्हा ते कागद आणा, हे कागद आणा, सगळ्या कागदा झाला, बैठका झाल्या, चर्चा झाली, चर्चेतनं कुठलाही निष्पन्न काय घडना आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही. त्या यादवमळ्याच्या रस्त्यावरती किती शासनाचं पैसे खर्च करायचं यालासुद्धा मर्यादा असाव्या लागतात. माझ्या माहितीप्रमाणे त्याला 98 सालीसुद्धा पैसे खर्च केलेलं रेकॉर्ड आमच्याकडे आता सापडले. 2011 त्याच्यावर खडी टाकली असं रेकॉर्ड माझ्याकडे आता उपलब्ध झाले. आता त्याच्या पलीकडे जाऊन आज नवीन उपलब्ध एक रेकॉर्ड आमच्याकडे झाले की पुन्हा खडीवर मुर्मीकरण झालं आहे म्हणे 2014 असं रेकॉर्ड माझ्याकडे उपलब्ध झालं. त्याची MB सुद्धा माझ्या हातात आहे आता आणि ही MB 2014 पुन्हा खडीकरण यादवमळ्यावर झालं. मी किती पैसे खर्च करायचे पण रस्ता मात्र झालेलाच नाही. रस्ता आता गुडघाभर खड्ड्यात आहे, गुडघाभर चिखलात रस्ता आहे आणि फंड मात्र 3-3, 4-4 वेळा आत्तापर्यंत झाले आणि 5व्या वेळेला पुन्हा आता नियोजन मंडळातनं पुन्हा आणखीन एकदा मंजुरी मिळाल्या 2020 म्हणजे 5व्या वेळे फंड त्याच्यावर मंजूर होऊनसुद्धा तो रस्ता अजून गुडघाभर चिखलातच आहे. नेमकं त्या यादवमळ्या रस्त्याच्या बाबतीत घडलं आहे काय आणि घडतं आहे काय याचा खुलासा खरं आता शासनानं करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्हाला आता उद्यापासून उपोषणाचा इशारा या आपल्या माध्यमातून शासनाला द्यायचा आहे आणि आम्ही या संदर्भामध्ये उद्यापासून उपोषणाला या ठिकाणी तहसीलदारांच्या दरवाज्यामध्ये बसतो आहोत. जर वेळेत दखल घेतली ठीक, नसेल तर उपोषण उद्यापासून ठरलेलं आहे आमचं शेतकऱ्यांचं, हे त्यांनी लक्षात घ्यावं एवढंच या प्रसंगी मी बोलतो आहे. करंजे ते यादवमळा रस्त्यासाठी गेले 17 दिवस आम्ही इथं तहसील कार्यालयासमोर बसलो आहोत पण गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला अजिबात जाग यायला आणि भान यायला तयार नाही. खरं तर आज एक आत्ताच आपण सांगितलं की यादवमळ्याच्या रस्त्यावर खर्च किती वेळ झाला. मला आत्ता या ठिकाणी क्रांतसिंह नाना पाटलांची त्यांच्या भाषणातली एक गोष्ट आठवली. मी क्रांतसिंह नाना पाटील सांगायचे की एक शेळी होती, सकाळी ती चरायला जाताना तिची कास दुधानं भरलेली असायची
आणि संध्याकाळी माघारी आली ती कास रिकामी असायची. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, कर्जत यादव मळा हा रस्ता ह्या प्रशासनासाठी दुधाची कास आहे का? त्या शिळीला संध्याकाळी बघितलं तर ती शिळी स्वतःच त्या कासातलं दूध प्यायची. हे प्रशासन कर्जत यादव मळा रस्ता पैसे खाण्यासाठी ठेवला आहे का? आणि प्रशासनाचा त्यात फायदा आहे का? त्यासाठी हा रस्ता केला जात नाही का? कागदावर रस्ता केला जातो, कागदावर खर्च केला जातो, कागदावर खडी टाकता, कागदावर मुरुम टाकता आणि कागदावर डांबरी पण करता तुम्ही, पण प्रत्यक्षात तिथं गुडघाभर खड्डे आहेत. म्हणजे करंजे ते यादव मळा हा तुमच्यासाठी त्या शिळीच्या कासासारखा रस्ता दिसतो आहे. आज 17 दिवस झाले आम्हाला, तुम्ही आमची दखल घेत नाही. तुम्ही माणूस तरी आहे का, हैवानात का? हे प्रशासन आम्ही कोरोनानं मरायची वाट बघतंय. तहसीलदाराने 10 दिवसापूर्वी पत्र दिलं त्या रस्त्यावरची झाडं काढा, आणि 10 दिवस त्यांचं प्रशासन त्याच्यावर कारवाई करत नाही. आज 10 दिवसानंतर त्यांनी झाडं काढली. जर तहसीलदाराच्या आदेशाला जर केराची टोपली दाखवली जात असेल, त्यांच्या पत्राला जर ही लायकी असेल, तर काय आहे? म्हणजे कायदा कोण चालवतं आहे? इथलं प्रशासन नक्की चालवतं आहे कोण? तिथनं तहसीलदार ऑर्डर करतात तुम्ही झाडं काढून घ्या, आणि तिथं जाऊन सर्कल तिथं थांबतो, तो निर्णय करत नाही, तिथं झाडं काढत नाही. म्हणजे नक्की तहसीलदारांचं कार्यालय चालवतं आहे कोण? सर्कल चालवतो आहे का तहसीलदार चालवत आहेत का मंडलाधिकारी चालवतो आहे? एकूण ह्या प्रशासनाला आम्ही आत्तापर्यंत संयमाने सांगितलं, उद्यापासून आम्ही इथं आमरण उपोषण जाहीर करतो आहे. तुम्ही रस्ता दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. तुमच्या बापाकडनं रस्ता घेणार आम्ही. रस्ता हक्काचा आहे आमच्या. रस्ता घेतल्याशिवाय सोडणार नाही हा आमचा तुम्हाला इशारा आहे. आणि आता या शिळीचं दूध प्यायचं बंद करा. आत्तापर्यंत तुम्ही लय दूध पिला. यादव मळ्याच्या रस्त्यावर किती तुम्ही पैसे खाल्ले, किती लुटलं सरकारला, याचा सगळा जमा खर्च आमच्याकडे आला आहे. तो आम्ही वेळीच काढणार आहे आणि तुमच्याकडून तो वसूल केल्याशिवाय सोडणार नाही. करंजे ते यादव मळा जो रस्ता आहे, या रस्त्याच्या संदर्भात जो लढा सुरू आहे, आज गेली 17 दिवस झाले लढा सुरू आहे. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देशामध्ये या शेतकऱ्यांची ही जी काय अवस्था आहे, शेतकरी मायबाप हा प्रशासनाच्या दारात 55-60 वर्षाचं वडलं आई इथं आपल्या दारात बसलेली आहे, पण त्याच्याकडे बघण्यासाठी आज 17 दिवस झाले तरी सुद्धा प्रशासन काय ढुंकून बघायला तयार नाही. स्वतःचा मुलाच्या दारात जर आईबाप बसले असतील आणि जर मुलगा बघत नसेल, तर ही आपल्या भारत देशाच्या संस्कृतीची खूप दुर्दैवाची घटना आहे. त्यांनी ह्या शेतकऱ्यांच्या मायबापाचा स्वयं न सुटून द्यावा आणि तातडीने ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात. आत्ता जाहीर केल्याप्रमाणे उद्यापासून आमरण उपोषणाचा इशारा आम्ही ह्या आंदोलनासाठी देत आहोत, आणि उद्यापासून त्यांनी काय असेल ती तातडीने कारवाई करावी. अन्यथा हे जे मायबाप दारात बसलेत, ह्यांच्या काही जीवितांना धोका निर्माण झाला तर मात्र मग प्रशासनाची गई केली जाणार नाही, आणि ह्याला जबाबदार माननीय तहसीलदार साहेब असतील. एवढं ह्यावेळेला मी बोलतो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. अरे यादव मळा रस्त्याला देणारा प्रश्न असा करायचं काय? खाली मुंड वर पाय. यादव मळा रस्त्याला देणारा प्रश्न असा करायचं काय? खाली मुंड वर पाय. यादव मळा रस्ता मिळालाच पाहिजे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉन व्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.